अनिता गृहिणी किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला मग ती रेसिपी कोणती आहे? आपल्या ह्या गव्हाच्या शेवड्या आहे आणि ह्या शेवड्या बघा कशा मोकळ्या झालेल्या आहे आणि ह्या मोकळ्या कशा झाल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। चला मग आता आपण झटपट आता शेवड्या कशा करायच्या ते बघू। एक टमाटर, गाजर आणि कांदा, छोटे दोन कांदे घेतलेले आहे। त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं आणि तेल। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकायचं। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून नंतर हिरवी मिरची, नंतर कांदा। कांदा आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे थोडा। त्यामध्ये गाजर आणि टमाटर, त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, थोडा टमाटर आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे। हा शेवड्याचा पौष्टिक नाश्ता आपण केव्हाही करू शकतो आणि पोट भरेल असा नाश्ता आहे हा। मुलं जर शेवड्या खात नसेल तर त्यांना अशा तिखट शेवड्या करून द्यायच्या। बऱ्याच जणांना गोड शेवड्या आवडत नाही। त्यामध्ये हळद आणि थोडं तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार, आणि ह्या शेवड्या टाकायच्या। शेवड्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या होऊ द्यायच्या, थोड्या बारीक करून घ्यायच्या आणि यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर। खरेच जण म्हणतात की आमच्या शेवड्या मोकळ्या होत नाही, तर त्याच्यासाठी एकच कारण आहे का आपण शेवड्या चांगल्या तेलामध्ये छान भाजायच्या आणि पाणी थोडं थोडं टाकायचं, तेव्हा शेवड्या छान होतात। बघा आपल्या शेवड्या भाजून झालेल्या आहे। आता यामध्ये पाणी आपल्याला बिलकुल थोडं थोडं टाकायचं आहे, एका जमानी पाणी टाकायचं नाही। यामध्येच आपण थोडं लिंबू पिळायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि आपल्या शेवड्या पण शिजलेल्या आहे। बघा आपल्या शेवड्यात रेडी झालेल्या आहे। आता आपण प्लेटमध्ये काढू। आता या शेवड्यावर वरतून सांबार टाकायचा। मला माझी डिश कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा। मस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा।